आज भाद्रपद शुक्ल पंचमी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा ओघ सुरू. जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जिल्ह्यामध्येच सामावून घेण्याची निरंजन डावखरेंची मागणी आणि आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे वाचले एका तरुणीचे प्राण. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे एका तरुणीचे प्राण वाचू शकले. एका तरुणीला छेडणाऱ्या गावगुंडात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच धडा शिकवत या तरुणीचं समुपदेशन करून तिच्या संरक्षणाचीही त्यांनी हमी घेतली. चिराग नगरात राहणाऱ्या एका तरुणीला गेले अनेक दिवस डर चित्रपटाचा अनुभव येत होता. घरात आणि बाहेर पडण्याची भीती या मुलीला होती. हा युवक या मुलीला आपला भाऊ पोलीस उपनिरीक्षक आहे, बहीण जिल्हाधिकारी आहे असं सांगून त्रास देत होता. त्यानं तिच्यावर बळजबरी करण्याचाही प्रयत्न केला. या मुलीचे कुटुंबीयही घाबरले होते, कारण त्याच्या घरचे वजनदार असल्यामुळं त्यांनी या प्रकरणात पोलिसांकडेही जाण्याचं टाळलं होतं. पण या तरुणीनं ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कानी घातली आणि त्यांनीही एका कुटुंब प्रमुखासारखा या मुलीला आधार दिला. या प्रकरणात या मुलीनं आत्महत्येचाही प्रयत्न केला. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या गावगुंडाला आपल्या कार्यालयात बोलावलं आणि त्याला चांगला धडा शिकवला. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग जोरात सुरू झाले. ठाण्यातील काँग्रेसचा बडा मुहूर्त संजय घाडीगावकर आणि अपक्ष नगरसेविका भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाल्यानंतर पालिकेत सेनेला मदत करणारे बहुजन समाज पक्षाचे विलास कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. कांबळे यांच्या प्रवेशानं ठाण्यात दलित वर्गात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे. ठाणे महापालिकेत बहुजन समाज पक्षाचे 2 नगरसेवक असून पालिकेच्या सत्ता संघर्षात बहुजन समाज पक्षानं नेहमीच सेनेला साथ दिल्यानं शिवसेनेला सत्ता सोपान सुलभ झाला होता. आता 2017 सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार फिल्डिंग लावली असून सेनेच्या वर्मावर खाव घालण्यास सुरुवात केली आहे. कांबळे बागळे इस्टेट भागातील रूपादेवीपाडा परिसरातील बाहुबली नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या भारतीय जनता पक्षामधील प्रवेशानं एक प्रकारे शिवसेनेला धोबी पछाड दिल्याचं बोललं जातं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका कार्यक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन घाट तयार करण्यात आले असून या विसर्जन घाटाच्या पूर्वतयारीचा आढावा महापौरांनी घेतला. महापालिकेच्या वतीनं दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन घाट तयार करण्यात येतात. या अनुषंगानं महापालिका कार्यक्षेत्रामध्ये गणेश स्वीकृती केंद्र, कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी विसर्जन घाटाची पाहणी केली. या पाहणीमध्ये विविध ठिकाणच्या विसर्जन घाटांवरील कामांची पाहणी करून साफसफाई, विद्युत व्यवस्था, पाणी व्यवस्था, सुरक्षा रक्षक, आवश्यकतेनुसार कुंपण आणि इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जिल्ह्यामध्येच सामावून घेण्यात यावं अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. पटसंख्या कमी झाल्यानं राज्यभरात अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 7,000 शिक्षकांना अन्य शाळांमध्ये रिक्त जागांवर सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या पसंतीनुसार त्या त्या शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येईल. जिल्ह्यात जवळपास 200 शिक्षक अतिरिक्त असल्यानं त्यांना जिल्ह्यामध्येच सामावून घेण्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
समायोजनाच्या शासन निर्णयामध्ये जिल्ह्यात रिक्त जागा उपलब्ध नसेल तर विभागीय स्तरावर बदली करण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर जागा उपलब्ध नसेल तर महाराष्ट्रात कुठेही बदली होऊ शकेल असं नमूद करण्यात आलंय. प्रत्येक जिल्ह्यामधून वाढीव तुकड्यांचा प्रस्ताव सद्यस्थितीत प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहे. प्रलंबित वाढीव तुकड्यांचे प्रस्ताव तातडीनं मंजूर केल्यास अतिरिक्त शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाहीत आणि अतिरिक्त शिक्षकांच्या दृष्टीनं ते सोयीचं होईल. या सर्व बाबींचा विचार करून शासनानं तात्काळ निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गणेशोत्सव अधिक पर्यावरण स्नेही होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटीनं ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून निर्माल्य संकलनासाठी पर्यावरण स्नेही पिशव्यांचं वाटप प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिवशी निर्माल्याचे वैज्ञानिक दृष्ट्या वर्गीकरण करण्यासाठी श्रमदान करणं आणि शहरभर पर्यावरण स्नेही गणेशोत्सवासाठी प्रबोधन करण्यासाठी 15 दिवसांची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ठाणे शहरात कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन होतं. ठाणे महानगरपालिकेकडून निर्माल्याचं स्वतंत्र संकलन केलं जातं आणि त्यापासून खत निर्मिती केली जाते. या पर्यावरण स्नेही उपक्रमाला अधिक लोकसहभाग मिळावा म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटीनं समर्थ भारत व्यासपीठाच्या सहकार्यानं ग्रीन गणेशा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गणेश कला केंद्रात गणपती घेण्यासाठी आलेल्या भाविकांना क्लबच्या वतीनं पर्यावरण स्नेही पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. प्लास्टिक ऐवजी या पिशव्यांमध्ये भाविकांनी आपलं निर्माल्य साठवून ठेवावं आणि विसर्जनाच्या ठिकाणी ते पालिकेच्या यंत्रणेला सुपूर्द करावं असं आवाहन गार्डन सिटीचे अध्यक्ष डॉ अजित बुरड यांनी केलंय. जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये पुढील 2 महिन्यात 50 आठवडे बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा विभागाला केल्या आहेत. सध्या गावदेवी मैदान, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड सोसायटी, साकेत सोसायटी आणि कोपरी इथे 5 बाजार सुरू झाले असून महापालिका मैदान, वर्तकनगर, शिवाजी मैदान, तलावपाळी आणि महापालिका शाळा क्रमांक 44 वर्तकनगर या ठिकाणी बाजारासाठी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणीही लवकरच आठवडे बाजार सुरू करण्याचं नियोजन असल्याचं सहकार उपनिबंधक दिलीप उढाण आणि जिल्हा पणन व्यवस्थापक मोहन गंभीरराव यांनी सांगितलं. या बाजारात शेतमालाचे भाव शेतकरीच ठरवणार असून ग्राहकांना ताजा भाजीपाला आणि फळं व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजून दिली जात आहेत असं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहन नळतकर यांनी सांगितलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही घरगुती गणपतींपुढे सजावट दाखवणार आहोत. सजावट दाखवताना सजावटीमागची कल्पना, त्यासाठी लागणारं साहित्य, सजावटीसाठी आलेला खर्च विचारात घेऊन ती दाखवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. आपली सजावट दाखवण्यासाठी आपण आमच्याशी 80 97 00 22 22 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव, पत्ता आणि गणपती किती दिवसांचा आहे याबाबतची माहिती कळवावी.
10 वर्षापासून इको फ्रेंडली डेकोरेशन असं आम्ही करत आहोत. हे डेकोरेशन आम्ही बुके जे चटया असतात त्यांचं आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि माझी जी आत्या आहे ती दरवर्षी असं हे करते की न थर्माकोल नाही प्लास्टिक ह्याचा वापर न करता आपण कसे इनोव्हेटिव्ह ह्याच्याने गणपतीचं डेकोरेशन करू शकतो. म्हणून ह्याच्यात जास्त सहभाग माझ्या आत्या आणि माझ्या काकांचा आहे. आम्हाला या डेकोरेशनसाठी साधारण 800 रुपयांचा खर्च झालेला आहे आणि 2 दिवसात आम्ही हे सगळं केलेलं आहे. विथ म्हणजे डेकोरेशन त्याला बसवणं त्याचं हे सगळं करणं हे त्याला आम्हाला 2 दिवस लागलेले आहे. आम्हाला हा देखावा करण्यासाठी साधारण 2 ते 3 महिने लागले आणि साधारण आम्हाला ह्या देखाव्यासाठी 5000 रुपये खर्च आलेला आहे. हे तृतीयपंथी जे आहेत त्यांची त्यांना आपण मानत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपल्यामध्ये ॲब्सॉर्ब करून जर घेतलं तर आणि तर आपल्या देशांतील मनुष्यबळ वाढे. हिजडा जो आपण म्हणतो ते आपल्या शिवीसारखं वाटतं परंतु ती शिवी नाही. हिजडा होणं हा त्याचा दोष नाही, त्याच्या आईवडिलांचा दोष नाही किंवा परमेश्वराचा दोष नाही. तो नैसर्गिकरित्या किंवा स्त्री ज्यावेळेला 4 ते 5 महिन्याची गरोदर असते त्यावेळेला हार्मोन्स जे स्त्रीचे हार्मोन्स पुरुषाच्या याच्यामध्ये ट्रान्सफर होतात आणि त्यामुळे हा हिजडा तयार होतो. त्याच्यामध्ये कोणाचाही दोष नाही.